ज्ञानदीप लावू जगी। मी जर उभं आयुष्य सांगण्यात घालवलं तर विशाल महाराज खोलीनी कधीतरी या व्यासपीठावर उभ्या करणाऱ्या माझ्या पखवाज वाजवणाऱ्या बापाकडे सुद्धा पाहिलं पाहिजे की माझ्या बापाने माझ्या गळ्यात माळ घातली नसती तर कसला हा समाज, कसले भजन, कसले कीर्तन। पंढरपूरला गेल्यावर वाण वाजवता येतो, पखवाज वाजवता येत नाही, टाळ वाजवता येत नाही, तरी 20 रुपयाचा टाळ आवडीनं आणणारी आपली माय होती नो। 20 रुपयाचा टाळ आणला, चिपळी वाजली तेव्हा टाळ वाजवायचं भाग्य मिळालं महाराज। त्यांचे उपकार आहे, आपण चांगल्याच्या पोटी पैदा झालो। तस कसं झालं असतंय, अरे डमरूवर हात टाकत पूर्ण राज्य गाजवतंय पखवाज वाजू का? मायनं एवढं आणलं होतं 50-50 रुपयाचं पंढरपूर। आपण महाराष्ट्रातली मुलं आहे, महाराष्ट्रामध्ये आई वडिलांच्या उपकारात जीवन जगावं लागतं महाराज। इथला देव सुद्धा पंढरीला आला आणि पुंडलीकरायाच्या पायावर मांडीवर पाय होते वडिलांचे, भेगा पडलेल्या पाय, देव उभा आहे पुढं आणि पुंडलीकरायाला विचारलं, ए पुंडलिका आलो बोलणं रे माझ्याशी, बोलणं दोन शब्द भक्तराज पुंडलिक म्हणतात, देवा करू दे सेवा मला, तुझ्याशी बोलायला मला वेळ नाही रे, मी तुला भेटायला आलो पुंडलिका, लांबून आलो गड्या गोकुळातून, बोल ना दोन शब्द माझ्याशी, ऐसा कैसा रे तू धीट मागे भिरकाविली वीट, कसा धीट झाला रे पुंडलिका, तो शब्द बोलत नाही माझ्याशी, वीट फेकली, हात जोडले पुंडलिकरायनं, बोलावं वाटत असेल तर तिथं उभा रा, सध्या मला तुझ्या बोलण्यापेक्षाही माझ्या तळ पायाला पडलेल्या भेगांचा बाप गरजेचा वाटतोय। पुंडलिकरायाचा संवाद आहे पांडुरंगाशी, ह्या भेगा बघू दे देवा मला, तुझ्याशी बोलले नंतर कधीतरी। लोक म्हणतात काय हे पुंडलिकरायाचं मंदिर कुठं, पांडुरंगाचं मंदिर कुठं, मागे भिरकाविली वीट कशी वीट जाईल, अरे आता जिथं पांडुरंगाचं मंदिर आहे ते पुंडलिकरायाचं घर आहे बापा। विठ्ठल विठ्ठल कीर्तनाला बसलेल्या लोकांनी प्रत्येकाचं बालपण जर आठवलं तर आपल्या मायनं आपला पाय मांडीवरच घेऊन काटा काढला, मांडीवरच घ्यायची महाराज, काठापदराच्या शालूला का होईना पण पाय पुसून लेकराचा काटा काढायची। आता इतक्या कोवळ्या प्रेमात लहानाची मोठी झालेली माणसं वयानं वाढले की माईचा काटा काढणारा हात आठवत नाही आणि बापाचा शेतात घेऊन आंबे खायला जाणारा खांदा सुद्धा बापाला पुराला आठवत नाही। बापाचा खांदा आणि आईचं बोट, आईनं चुरलेली दुधातली भाकरी, भरवलेला घास विसरू नये, दूध पाजलं यात नवल नाही, ती पाजतेच प्रत्येक आहे, तिचं प्रेम असतं लढीवाळ। पण ज्या वेळेला लेकरू त्रास देतं, रडायला लागतं, गोंधळ करतं, पोरग सांभाळणं इतकं सोपं वाटतं आपल्याला, आपण बाप आहे पोरांचे, आपल्यालाही मुलं आहे, 5-7 मिनिट जरी पोरानं गोंधळ घातला तरी माणसाचं टेम्परेचर वाढतं, त्रास होतो, त्याला राग येतो। पण तासभर रडलं तरी एकदा सुद्धा रागवत नाही, रागवली तरी दुसऱ्या सेकंदाला प्रेम करते, दुधात चुरून भाकरी मोडते आणि आपल्याला घास भरवते। आता काळ लई सुपीक झाला महाराज, कळेवर घेऊन महिलांनी भाकरी भरवल्या, कळेवर घेऊन, काळही नव्हता तसा, शाळेला काही नेऊन द्यावं, शाळेतल्या खिचडीचा सुद्धा आनंद होता महाराज। आता डोक्यावर हात पुरावं लागायचा, आपण काही करोडपतीच्या अवलादी आहे, सर्वसामान्य कुटुंबातलीच पोरं आहे आपण, पण दुर्दैव या काळाचं, चोरणारी भाकरी चोरणारी माय पोरं विसरले आणि खांद्यावर घेऊन शेतात फिरवायला नेणारा रविवारच्या सुट्टीतला आपल्याकरता काळ खर्च करणारा फाटलेल्या बनेनाची चाळणी झालेल्या बनेनाची जगाला आपलं दृश्य दाखवून समाधान आनंद देणारा बाप, आपल्या प्रेमाची शिदोरी असलेला बाप मुलं विसरले, त्याचं ऐकायला तर कोणालाही बरं वाटत नाही। कीर्तनात बसलेल्या लोकांना विशाल महाराज खोलेचं काय आवडेल ना आवडेल मला माहिती नाही, आणि मी काही तुमच्या आवडीकरता कीर्तन सुद्धा करत नाही, मी या गादीवर उभा राहतो त्यावेळेला मी माझं व्रत जोपासून प्रयत्न करतो
की ज्ञानोबा रे तुकोबरींच्या विचाराला यातली 5-7 पोरं लागली तरी भलं होईल आपलं. हे काय आपल्या मनोरंजनाचं नाही, हा लाखो रुपयाचा खर्च आहे. ही हिमालयाच्या उंचीची माणसं तुम्ही जी बोलावली ना, मी तसं आलो नाही इथे. हा तुमचा पैसा जर तुम्ही मनोरंजनाकरता खर्च असाल, खर्च करत असाल आणि या महात्म्याचे कष्ट जर पाण्यात घालवत असाल, तर येणारा काळ तुकोबारायचा ज्ञानोबारायचा तुम्हालाही मरताना प्रश्न विचारेल, मला प्रश्न विचारेल, काय गप्पा मारल्या तिथं गेल्यावर, काय दिलं की नाही, काढलं की नाही, काही ज्ञानेश्वरीतलं गात्यातलं दिलं या लोकांना. हजारो रुपये खर्च करून, पेट्रोलचा नाश करून लोक 2-2 तास घालून तुमच्या समोर बसले. तुमचंच पांडित्य मांडलं तिथं का काही लोकांच्या भावनेला हात घातला? विचारतील ना विशाल महाराज कोणीना. मला असं वाटतं मी कीर्तन करून अंतकाळातल्या उत्तराची तयारी करून ठेवली पाहिजे. आपल्याला कोणाचं ऐकावंच वाटत नाही महाराज, ना शेजाऱ्याचं ना एखाद्याच्या घरी गेल्यावर कठीण वाटतं. कधी कधी आपण सगळे फिरतो, काही माणसं आपल्यासोबत असे असतात, तुम्ही बघा बारकाईनं, तुम्ही एखाद्याच्या घरी गेल्यावर त्याचं काय ऐकत नाही महाराज. आपण जर 5 मित्र एका ठिकाणी गेलो तर 5 मित्रांनी दुसऱ्याच्या घरी गेल्यावर निदान 5 मित्रांमधल्या चर्चा थांबवल्या पाहिजे. ज्याच्या घरी गेलो त्याचे 2 शब्द ऐका, त्याचा भावना काय आहे, तो काय बोलतोय, त्याला त्याचं दुःख तुम्हाला सांगावं वाटतं, त्याचा आनंद तुम्हाला सांगावं वाटतो, त्याच्या पोरांना आशीर्वाद मिळावं वाटतो. आपल्याकडे पाहताना ज्ञानोबाराय आल्याची भावना होते त्याला. ज्ञानोबाराचा पोशाखात सामान्य ताकद आहे, आपली किंमत सोडा, आपण जो पोशाख घालतो त्याची वेगळी किंमत आहे महाराज. जगात आपण गेलो लोकांना देवाल्यासारखं वाटतं. आपण 2 शब्द ऐकलं बरं वाटतं त्याला. कीर्तनात बसलेल्या महिलांना माझी हात जोडून प्रार्थना आहे, तुम्ही जर 2 बहिणी असाल आणि तुम्ही 2 बहिणी असून तुम्ही श्रीमंताच्या घरात आणि तुमची बहीण जर गरीबाच्या घरात असेल, तुमची बहीण जर लंकेची पार्वती असेल, तर दिवाळीला गेल्यानंतर श्रीमंत बहिणीनं आपल्या गरीब बहिणीसमोर आपल्या प्रपंचातल्या श्रीमंतीचा बडेजाव कधी करू नये. आपलं तिला सांगू नका, तिचा ऐकण्यात मजा आहे. आपलं काय सांगतो लोकांना, तुम्ही गाडी घेतली, तुम्ही बंगला बांधला, तुमची मुलं अमुक शाळेत शिकायला आहे, तुम्ही आता प्लॉट घेणार आहे, तुम्ही आता जमीन घेतली, तुम्ही ही पोत केली या दिवाळीला, हे सोनं केलं, या अंगठ्या केल्या, हा दागिना केला, ही शॉपिंग केली, कशाला सांगता. ज्या श्रीमंत बहिणीचं बरं चाललंय तिला विशाल महाराज खोलीची प्रार्थना आहे. गरीब बहिणीजवळ दिवाळीला भाऊबीजला बसल्यानंतर तिला एकदा तरी तुम्ही विचारा, बाई तुझं कसं काय ग, तुझं बरं चाललंय ना? ती म्हणेल, ताई खूप चांगलं आहे आमचं, माझ्या नवऱ्याला 500 रुपये रोज आहे, मला 200 रुपये रोज आहे, 700 रुपये आमच्या घरात येतात, फार खर्च थोडका आहे, जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलं शिकायला आहे, मालकाला कवळीचं व्यसन नाही, वद्यवारी आली की इंद्रायणीचं स्नान आणि ज्ञानोबाराईंचं दर्शन घेतल्याशिवाय माझ्या मालकाला चैन पडत नाही, घरात ज्ञानेश्वरी गाथा, हरिपाठ, टाळ, पखावज या ध्वनीनं आमचं घर धुमधुमवून जातं, असं वाटतं पंढरीत राहतोय, असं वाटतं आळंदी क्षेत्रात राहतोय. बाई काही कमी नाही आम्हाला, आता तुला एकच विनंती आहे, तुमचे पैसे नको आम्हाला, तुमची प्रॉपर्टी नको आम्हाला. बाई मी माझ्या पोरांना सांगते, पोरो आपल्या मावशीच्या पोरासारखे शिकून मोठे व्हा रे तुम्ही, बघा आपल्या मावशीची पोरं किती शिकून मोठे होत आहे. ताई माझी पोरं हुशार आहे, माझ्या पोरांची 10वी झाली की त्यांनी पुढं काय शिकलं पाहिजे असं मार्गदर्शन फक्त तुझ्या मालकाला माझ्या पोराला करायला लाव, बाकी काही नकोय तुमचं. एवढं एखाद्या गरीब बहिणीचं ऐका, तिला वाटेल देव ऐकतोय माझा, आता काय सांगावं तुम्हाला. आपण कोणाची ऐकायची सवय सोडून दिली, कोणाचं ऐकत नाही, ऐकणार नाही आपण मरेपर्यंत कोणाचं. अरे एखाद्या गरीब माणसाचा आजार ऐकू नये आपण, एखाद्याची गरिबी ऐकू नये, आपलंच सांगायचं लोकांना. समोरच्याचं ऐकून घेणारी माणसं मोठी झालेली आहे इतिहासात, पुढं सुद्धा मोठी होतील माणसं, फक्त ऐकायची सवय लावा, त्याची भावना काय तेवढी समजून घ्या. असं आहे, पण आता त्या प्रेमाची व्याख्याच कोणाला कळत नाही, ज्यांना कळते त्यांचं नशीब आहे, भाग्य आहे, आपल्याला कोणाचं ऐकावं वाटत नाही. चला
यानं तो पाय मांडीवर घेतला. कोणाचा? जिजाबाईचा. डोळे बंद करा. का रे बाबा? काटक काढतो, त्रास नाही होणार तुम्हाला. पातळ फाटलेलं होतं, लाज वाटायची, हात ठेवायची जिजाबाई. समजलं त्याला, अरे लाजते. तो म्हटला, आई, ओ आई, मी काढतोय काटा. आई हा शब्द इतका ताकदवान आहे महाराज, की तो माणसाला पापच करू देत नाही. जेव्हा जेव्हा पाप वृत्ती माणसाची जाग होईल, तेव्हा आई म्हणावं, पाप पडून जात. पाप नाही करू देत आई हा वर्ड. मराठीच्या शब्दकोशात आई या शब्द इतकी पवित्रता कुठे दिसत नाही. तितका उत्तुंग शिखरावरती पोहोचलेला अध्यात्म साहित्य शोभून दिसणाऱ्या ग्रंथ परंपरेत शब्द सापडत नाही. इतकं जीवतून त्या शब्दाची निर्मिती ब्रह्मदेवानं केलेली आहे. प्रत्यक्ष ब्रह्माक्षर आहे. आई आई म्हणता बरोबर तिनं हातच काढला. अरे माझं लेकरू काढते काटा, माता कसली लाज. त्यानं बोटाने ती जागा चोळली. जिभेला बोट लावलं. समाधान झालं नाही ती पायाची लागलेली माती. डोळे बंद करा माई, डोळे बंद करा, डोळे बंद करा. आपलं मुख कमलच जवळ नेलं आणि जीभ लावली त्या पायाला. ती जागा स्वच्छ केली चाटून. जिभेला लागली. आता काटा दिसायला लागला. काटा काट्याने निघत नाही, काढायचंही नाही. त्याला ओढायचं. आता तो काटा दातात धरला आणि काटा काढला. काटा काढल्यावर काय येतो? रक्त. रक्ताचा रंग आहे लाल. ते लाल रंगाचं रक्त जसं बाहेर आलं, तशी आध्यात्मिक रंगसंगती आणि एलिमेंटरी ATD फाउंडेशनची रंगसंगती आम्हाला शिकवायला लागली. लाल रंगाचं रक्त बाहेर येताबरोबर जिजाबाईचा हात पाताळापर्यंत जाईल, तोवर कटीसी लटी लटीसी भिखरी गुडघ्या एवढं पिवळं पितांबर नेसलेलं ते सोळं छोट्याशा रूपातल्या देवानं त्या गुराख्यानं सरकन पितांबर फाडला गुराख्यानं आणि जिजाबाईच्या पायाला बांधला. येलो प्लस रेड, लाल रंग अधिक पिवळा रंग ज्यावेळेला एकत्रित येतो ना वळगवासियांनो, तेव्हा भगवा रंग तयार होतो. आणि तो भगवा रंग शिकवतो तुम्ही दीन झालं पाहिजे. कारण दीन बहु आवडती. गरीब झालं पाहिजे. समर्पणाच्या भूमिकेत तुम्ही जीवन जगलं पाहिजे. दीन झालं पाहिजे. चांगला काटा काढला रे. त्याला जवळ घेतलं, डोक्यावरून हात फिरवला, मुका घेतला त्याचा, मिठी मारली पोराला. चांगला काटा काढला. अगं काय चांगला काटा काढला, चांगला काटा काढला करते. मला दे ना काही. काय बाबा माझ्याजवळ? तर टोपलीतली एक भाकरी दे मला. म्हणलं आवडतो तुझ्याच. माझ्याच? अगं म्हणजे तू छान बनवते असं ऐकलंय मी. दे. ते म्हणे नाही रे बाबा, मालक उपोषे 10 दिवस आहे आज, तुला देऊ शकत नाही. अगं दे ना कोरभर भाकरी, दे ना थोडीशी. मी तुला काहीच देऊ शकत नाही. मग काही देणार नाही. तू माझ्या पाया पड, मी तुला आशीर्वाद देते. गेगा देवा आशीर्वाद ना दामूच्या भाग्याने, जसं संतांनी दिलाय. तिने त्या गोरख्याला पाया पडून घेतलं. चला पुढ. तुला नेऊन देतो नाही टोपली ती मडक नेणार नेता येणार मी तुला. ओझं झालं? नाही नाही काय ओझं नाही बाबा. तिला वाटलं घ्यायचा काढून एक दोन भाकरी, स्वतःच घेऊन गेली भंडारेवर. नेमकंच पुंडलिक वर्द झालं होतं वळगवासियान होतो कोपर्यंत नेमकंच. आणि तेवढ्याच जिजाबाईला पाहिलं. जिजे आली. जिजे हो मालक. काटा मोडला माझ्या पायात, किती दिवस झाले इतका राग. आवडे भजनात दिवस कुठं गेले कळालंच नाही. पण ये काटा मोडला. हो पांडुरंगा पाहिलं पायाकडं. आता काटा पाहून होतो कोपर्याने त्या पायाला बांधलेली पिवळी चिंधी दिसली. अंतुकोबरीने विचारलं, आवडे
कापड कुठं भेटलं तुला? ती म्हणे नुसतं कापड नाही, कापडावाला सुद्धा भेटला. म्हणजे अहो तो एका गोराख्याच्या पितांबराचा सोगा आहे, त्याने काटा काढला माझ्या पायातला. याने आकाशे सगळ्यांचे कापड नाहीये, पिवळा पितांबर कैचा गगनी झळकलाव असे सगळे नाहीये वेडे, असा एकच आहे या विश्वात. याने काटा काढला हो, अगं पाया पडले की नाही त्याच्या? ते म्हणे मी नाही पडले, उलट त्यालाच पाया पडून. जिजे योगी यांचे ध्यानी ध्याता अन्ना तुळशी तो तू आम्हापासी मागे पुढे. अगो जो योग्यांच्या स्वप्नात येत नाही, नित्य शुद्ध बुद्ध असंग निर्विकार परमात्म स्वरूप राहणाऱ्या लोकांच्या स्वप्नात येत नाही, शता एका जन्माच्या शेवटी शंभर जन्म घ्यावे लागले तरी चालतील, पण पांडुरंगा एकदा स्वप्नात तरी रे, अशी ओढ जन्मोजन्मी ज्यांनी जोपासली त्यांना नाव सुद्धा स्वप्नात येऊ देत नाही. आणि तुझ्या पायातला काटा काढतो याचा अर्थ असा आहे, तू दिनाच्या यादीत बसली आहे. आणि जो दिनाच्या यादीत बसला त्याच्याकरता त्याचं व्रत काय? आवाजाचे मिलियन मध्ये फॅन्स आहेत, मिलियन करोडो लोक चाहते या आवाजाचे. तुम्हाला उदंड आयुष्य मिळो बाबांनो. मुक्ताबाईकडे हेच प्रार्थना करू शकतो आपण सगळे, अकल्प आयुष्य व्हावी तया, कारण आवाजामध्ये जादू आहे, ताकद आहे. ज्ञानोबर आहे तुकोबरींची ती कृपा असते. चला त्यांचा भारवा हे माता करी योग क्षेम चिंता. काय करतात तो, काय करतो तो कृपेनं भरलेला देव? प्रत्यक्ष योगही आणतो आणि क्षेमही चालवतो. इतकी जबाबदारी जर भक्ताची स्वीकारत असेल तर दीन व्हायला अडचण काय? प्रेमाचा जिवाळा पूर्ण भावार्थाची उनखून जाणता मी एक श्रीकृष्ण जाण इतरासी जाण कळीना.
मज गोपिकांची कोण गोडी, त्यांच्या निज प्रेमाची जाती चोखडी, या लागी अति त्यांची आवडी, या लागी मज त्यांची आवडी अति गाडी उद्धवा, खूप ज्या काय सुंदर होती तिच्या प्रेमाची मज प्रीती, राधा प्रार्थी मी वनाप्रती, काय विषय आसक्ती लागोनी, काय भक्ती केली गोपाळी, काय ती सोळी की होळी, त्यांचे उचिष्ट मी कवळगिडी, प्रेम समिडी डुलत पांडवांच्या बाचे मी काय लागे, त्यांचे बेमटे सोशी अनेगे, मी तो सुदाम्याच्या पाया लागे, काय त्याचे निपांगे, कोण करतो एवढं सगळी, ह्या जेवढ्या वेळा म्हटलं करत कोण ऐकतं आपलं व्यवहारात, तुम्ही सांगून पहा एखाद्याला कोण ऐकतं महाराज, कोणी सुद्धा तुमचं काही ऐकायला तयार नाही, अहो जिच्या बरोबर प्रपंच थाटायचंय ती ऐकायला तयार नाही, ज्याच्या बरोबर थाटायचंय त्याला जर सांगितलं तिने पिऊ नका तो ऐकायला तयार नाही, इथं सामान्य प्रपंचातली घडी लवकर बसत नाही, आमचे दत्तूजी महाराज नावाचे कीर्तनकार होऊन गेले, आमच्या शेजारचा दृष्टांत सांगायचे, एक जोडपं जवळचं मला महाराजांनी सांगितलं, महाराज आता मग अशी खाली वाकले तेव्हा तेवढा पिंगळा म्हणा बा, म्हटलं तो पिंगळा म्हणता म्हणता माझा फार मुंगळा व्हायला लागला, पण पिंगळा काही माझा नाच सोडेना बा, कधी कधी असं वाटतं ते सोडूनही आपल्याला येतं बरंच काही, पण ते पण ते सगळ्यांना ऐका वाटतं हरकत नाही, एक 5 मिनिटांमध्ये माझा विषय आवरतो आणि तुमची इच्छा आहे म्हणून नक्की पिंगळा ऐकवतो, काय गर्दीनं आले तुम्ही पहा बरं, असं माहिती असतं एवढी गर्दी कराल तर आपण तिकीटावर ठेवलं असतं, स्वेटर बिटर तसं थंडीचं मान झालं बाहेर निघावं वाटत नाही, थंडी आणि पाणी, पाऊस आणि थंडी हे दोनच ऋतू असे की ते सुरू झाले की मान झालं घर नाही सोडावं वाटत, बालीची माय बाल्यान बाली गेदार वाजवून गाव जाऊ दे वहून, एकदा अंगावर घेतल्यावर माणसं तो काकळा निघून जातो, जळती पातकांच्या राशी काकळा आरती देखली या, बायको दार उघडते टाळाचा आवाज येतो तेव्हा म्हणतो काकळा आरती देखली या, पाहला मी काकळा दरवाजा लावून घेतो, थंडी त्याला बाहेरच निघावं वाटत नाही, पण तरी तुम्ही इतक्या भरगच्च गर्दी ना बघा किती उपस्थिती, मंडपात जागा नाही, माणसं बाहेर उभी आहेत, इकडून माणसं उभी आहेत, बाहेर माणसं बसलेली सुद्धा आहेत, चला आनंद आहे, परपंचाचा ताळमेळ लवकर बसत नाही ना बाबा, इथं वाट लावणारे बरेच भेटतील, पण आपली वाट दाखवायला येतो, बोलवणी दि वाट करी धरवणी दाविनी, अहो बोलू नका सुरदाजी या पंढरीला जा, कोण सांगायला येतो, देव देवाने यावं आपलं काम करायला, त्याने ऐकावं आपली हाक, दत्तूजी बस सांगायचे म्हणे जोडपं होत, त्या जोडपं त्या जोडप्याचं काय वर्णन काय विशेष काही नाही म्हणे, त्या जोडप्यामध्ये बाईचा स्वभाव जरा सहल होता, त्या बाईला नवऱ्याने काही सरळ सांगितलं ते बाई उलट काम करायची, एका दिवशी त्या बाईचे मामा आले, माझ्याकडे लक्ष द्या, मामा आल्यावर मालकाने सांगितलं बघ तुझे मामा आले जरा स्वयंपाक बनवू चांगला, ते बाई म्हणे चांगला मला वेळ नाही सध्या, मी आपलं साधं जेवण बनवते, त्या बाईनं पिठलं बनवलं बेसन, जे कोण्या सणाला चालत नाही त्या पदार्थाचं नाव आहे बेसन, तो वारकऱ्याच्या आवडीचा पदार्थ आहे, आज आमच्या पवनदादाने मला पिठलं खाऊ घातलं, इतकं सुंदर पिठलं, गाडीतच जेवलो, भूक लागली होती ते म्हटलं काहीतरी आणतो, काहीतरी आणू, आता आपण एखाद्याला सांगावं ते बनवून आणत नाही पिठलं, पण आवडीचा पदार्थ त्यांनी घेऊन आला, पण पाहुण्याला आल्यावर घरी तो पदार्थ जर बनवला, समजा आपला जावई आला आपण तो पदार्थ बनवला की त्याला आनंद होत नाही, त्याला वाटतं माझ्याकडं हे बनवलं, त्या बाईने ते पिठलं बनवलं, ते पिठलं पुढं आणलं, बुवा काय सांगावं तुम्हाला, मामानं कसं बसं जेवण केलं, मामा म्हणे पुन्हा पाय टाकायचे नाही यांच्याकडे, मामा तिने घेऊन गेला, आता याने चांगला स्वयंपाक बनवायला सांगितला होता आणि त्या बाईने पिठलं बनवलं, काही दिवसानं त्याचे मामा आले मालकाचे, आता त्याला समजलं आपल्या मामाला तर आपलं चांगलं खाऊ घालायचंय, तो म्हटलं हे बघ तुझ्या मामाला जसं साधं जेवण केलं ना तसं माझ्याही मामाला पिठलं भाकरी बनव आणि लवकर जाऊ दे, ते बाई म्हणे मी पुरणपोळी बनवेन, तो म्हणे आली गड्या गाडी रोडावर आली, पुरणपोळीचं मामाने जेवण केलं, मामा निघून गेलं, काही बायकांचा स्वभाव असतो, सरळ म्हटल्यावर ते उलटं वागतात, उलटं म्हटलं की ते सरळ वागतात, सप्ताह होता गावात, संजय महाराजांना बोलावलं हजारे बुवांना, ते मालक विचारता संजय बो काय स्वयंपाक बनवायचा, संजय महाराज म्हटले बनव तुमच्या मनाने साधं जेवण बनवा आपलं काहीतरी, मालक म्हटला ग ते म्हणताय साधं जेवण बनवा, हा साधं बनवा, अहो मी काहीतरी चांगलं जेवण बनवते, सप्ताह काही वेळोवेळी होतो का, इतक्या लांबून आली मंडळी चांगला भेद बनवते गुलाबजामचा, संजय महाराज म्हटले काका तुमच्यापेक्षा काकीचा स्वभाव जरा मोकळा आहे,
तो म्हणे संजीवा ती किती मोकळी, फक्त या पठ्ठ्यालाच माहिती एकट्याला, पण तुम्ही जेवण करायला या, तुम्हाला मी थोडीशी झलक दाखवतो तिच्या स्वभावाची. गेले बा टाळकरी मंडळी जेवायला, मी होतो त्यात. ती बाई पानं वाढायला बरोबर आली, ती माऊली पानं सुद्धा बरोबर वाढत होती, पण तिच्या मालकानं मुद्दामच म्हटलं पानं जरा हळू वाढले पाहिजे. असं म्हटल्यावर ती बाई उभ्यानंच पान फेके. ते टाळकर म्हणत बापरे काय पाहिजे, पानावर पायगी पडू देशे ना. ती बाई पानावर चाले. तुझी बाबा म्हणत कसं बसं, त्यांनी जेवण उरकलं ते निघून गेले, दुसऱ्या दिवशी पेरणी करायला गेले म्हणे नवरा बायको शेतात. पावसाळ्याचे दिवस पेरणी करायला गेले, धो 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 धो, पाऊस चालू झाला, पाऊस चालला 3-4 तास पेरणी झाली ना, तिकडून परत निघाले चिखलाची वाट, बैलगाडी नेली नव्हती, कढून घेऊन गेले होते, फक्त तिफन घेऊन गेले. आता यांना गावात यायचं होतं, एक नदी ओलांडून नदीला आलेलो होतो, पाणी कमरेच्या वरती पाणी वाढतंय, प्रचंड घाबरलेला, काय करो म्हणे आपल्याला तो पोहून. गावातले माणसं म्हटले रामभाऊ अरे लवकर या गावात, डोंगरावर पाऊस चालू आहे, पाणी वाढल्यावर तुम्हाला गावात येता येणार नाही. तो म्हणे अडपण मला पोहन नाही कळ्या. अरे म्हणे बैल आहे तुमचे, बैलाचं शेपूट ठरायचं नाही यायचं, बैलाला पोहन असत. तो म्हटलं हे खरं गड्या, आता एवढा मोठा समाज इथं बसलेला आहे, कोण्या माणसाला अशी आठवण राहू शकते व जीवनभर उलट बोलायचं, तशी यालाही कशी राहील. त्यांची जी बैलजोडी होती त्यातला एक बैल बांडा होता, एकाला अर्ध शेपूट होत. हा म्हटला या अर्ध्या शेपटाच्या बैलाची शेपटी मी धरतो, आणि पूर्ण शेपटी असलेल्या बैलाचं शेपूट तू धर, कारण त्याला धरायला जरा जागा कमी, मला ती धरते. ते बाई म्हणे तुम्ही काही कमकुवत समजता का मला, 10 जोडे माझ्या बापाच्या घरी, मी धरते त्या बैलाचे शेपूट. अगं पण त्याला शेपटी कमी आहे ना, ते काही असो मी धरते त्याची शेपटी. धरली बा, चालले मध्ये बैल पुढं दोघं माग, बैल पुढं दोघं माग, मधोमध आले पाण्याच्या, पाणी वाढलं, पूर्ण लक्ष बायकोकडे. हा म्हणे पाहिजो त्याला शेपटी कमी आहे, जरा फिट पकड. ते बाई म्हणे मी ढिल्ल धरीन. हा म्हणे ढिल्लही धरलं तर चालते बापा, फक्त सोडजो नको म्हणजे झालं. ते बाई म्हणे हे सोडलं, गेलं शेपूट सोडून ती झाली वाढ ओळख. नदी का तुमच्या गावात, नदी चांगलं गाव आहे तुमचं, पाणी आहे ना तिला, म्हणजे बाई वाहून जाईल एवढं पाणी जास्त आहे. रामभाऊ तिकडच्या काठून गेला, आता नदी वाहते इकडं, आणि रामभाऊ चालले बायकोला पाहायला इकडे. 2-4 माणसं भेटले गावातले, म्हणे रामभाऊ काय झालं रे, बायको वाहून गेली गड्या. म्हणे रामभाऊ काय रे का मूर्ख माणूस आहे, आपली नदी खाली वाहते, तू वरती कशाला चालला. तो म्हणे रावसाहेब मला पुरा अंदाज आला तिचा, ती खाली जाऊ शकत नाही म्हणे, ती वरतीच गेली असेल, तिचा स्वभावच तसा होता. अहो या सामान्य प्रपंचात ताळामेळ बसवणाऱ्या पिढ्या गेल्या किती. आजा मेला पण जा मेला बाप बसना गेला, देखत देखत किती पिढ्या जाऊ दे, पण याच क्षेत्रामध्ये तुम्ही जर एकदा दीन झालात तर त्याला तुमची वाट दाखवायला यावं लागतं, भुलू देत नाही इतका कृपाळू आहे.